वाहिद विजापुरे यांच्या अथक प्रयत्नातून शास्त्री नगर येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शहराध्यक्ष चेतन हरोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय. शास्त्री नगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा आणि गढूळ घाण पाण्याचा पुरवठा होतोय. या भागातल्या नागरिकांनी सोलापूर शहर मध्ये विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेबी ग्रुपचे संस्थापक वाहिद विजापुरे यांना कल्पना दिली असता सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. यामुळे आमदार पणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहिद विजापुरे यांनी सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढून माननीय आयुक्त शीतल तेलीउगले यांना निवेदन दिलं असता माननीय आयुक्तांनी अधिकारी वर्गाला आणि झोन क्रमांक 8 ताबडतोब यावर उपाययोजना करायला सांगितली. यामुळे झोन क्रमांक 8 महापालिका दैनंदिन देखभाल दुरुस्ती कामांतर्गत शास्त्रीनगर भागातल्या नवीन पिण्याच्या पाइपलाईन कामासाठी 5 लाख रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलं आणि या बजेटमधून नवीन पिण्याची पाइपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते वाहिद विजापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या पाइपलाईनच्या कामामुळे शास्त्रीनगर भागातल्या नागरिकांना स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे शास्त्रीनगर भागातले नागरिक वाहिद विजापुरे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक वर्षाच्या समस्येला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. आमचे आमदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहिद विजापुरे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी महानगरपालिकेवर मोर्चा नेले होते. ते मोर्चानंतर त्या मागणीमध्ये प्रमुख मागणी शास्त्रीय भागामध्ये कमी प्रेशरने पाणी मिळत आहे. दुसरी मागणी पाईपलाईनच्या माध्यमातून घाण पाणी आपल्या दररोज घरात येत आहे. घराला घाण पाणी येत असताना वहीतबाईंची मागणी अतिशय योग्य होती. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं 5 लाखाची पाईपलाईन मंजूर होत असताना मला आनंद आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वहीदभाई त्यांचे सहकारी हे गरिबांच्या व लोकांसाठी अनेक वेळा मोर्चा काढले. त्या मोर्चांचं तर आखऱ्यातला सातत्यानं त्यांचा पाठपुरावा होता आणि आमदार प्रणितचं देखील त्यांना मार्च नसल्यामुळं आज ह्या ठिकाणी 5 लाखाच्या पाईपलाईनचं उद्घाटन होतं. मला याचा मनापासून आनंद आहे. जरूर याच्यामधून नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळेल व त्यांची अवस्था होईल. आज हमारे नेता आमदार पंडितताई शिंदे इनके मार्गदर्शन में हमारे शास्त्री नगर एरिया में जो कई दिनों से गंदा पानी आ रहा था, इस कारण सभी हमारे माँ बहनों के घरों में पानी का प्रेशर भी नहीं था. हमें 2-3 महीने से इसका पाठ पूरा महानगर पालिका को मोर्चा लेकर गए थे आयुक्त मैडम कन. आयुक्त मैडम ने कारंजे साहब को फ़ोन लगा के कारंजे साहब ने आके विजिट दिए यहाँ पे. बाद में 8 जून में हमारे कामड़े मैडम ने इसको नीति पास करके मंजूर करके आज हमारे सोलापुर शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे उनके हाथों से उद्घाटन ये काम की शुरुआत हो रही है. तो हमारे मोहल्ले के जिम्मेदार रफीक मामू चकोले, पीरमत मामू कुरेशी, हमारे मीडिया सेल के अध्यक्ष तिरुपति टीपी अन्ना, हमारे जो भी कार्यक्रम में काम में रहते हैं हमारे इलियास भी डंके, सोना भाई मिस्त्री और हमारे शास्त्री नगर के कई दिनों से बहुत दिनों से तकलीफ थी पानी की. हमारे इस काम को देखते हुए हमारे नेता के आमदार पंडित ताई शिंदे ने जो कार्यकर्ताओं को जो काम करने के लिए जो जज्बात देते हैं, एक हमें कार्यकर्ता है कांग्रेस के, हमारे नेता ने शास्त्री नगर में कहीं सारी निधि दी है. मैं हमारे नेता का, हमारे अध्यक्ष का, हमारे मोहल्ले के तरफ से मुबारकबाद देता हूँ. हमारे साथ में रहे अध्यक्ष, हम ऐसे ही काम करते रहेंगे गोर गरीब के. और हमारे आयुक्त मैडम ने जो मंजूर किए, मैं आयुक्त मैडम का दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ.